थोडस प्लॅन केलं होतं आम्ही की आज चॅनल कशा. सो आज आहे वेनसडे, सो त्यामुळे अनविला आज तिचा हाऊसिंग ड्रेस आहे आणि मी आली आहे हॉस्पिटलला मेघाला भेटायला. सो तिची डिलिव्हरी झालेली आहे सॅटर्डेला. सो त्यानंतर मग जाताच नाही आला, मी पण थोडीशी कामात होती, पॅकिंग वगैरे हे ते, आणि आज पण थोडंसं एकदम बिझी शेड्यूल आहे 12:30 वाजेपर्यंत. सो आता अनविला सोडते आणि मग तिकडूनच हॉस्पिटलला जाते. रश्मी पण आहे सोबत, ती पण ऑलरेडी हॉस्पिटलला गेलेली आहे सुशील दादासोबत. सो दोघी पण भेटून घेऊ, ती पण नाही भेटलेली आहे मेघाला अजून. सो आज थोडंसं प्लॅन केलं होतं आम्ही की आज तिचं तसं पण ट्रीटमेंट होतं, तर म्हटलं मी पण चालली जाते जेणेकरून भेट होऊन जाईल आणि मग नंतर आम्ही 1 वीक बाहेरच राहणार आहोत. सो चला मग पॉसिबल झालं तर शूट करेन, कारण सिच्युएशननुसार बघेन मी शूट करणं पॉसिबल झालं तर करेन. ठीक आहे, वाजले आहेत 7:45 आणि पॅकिंग सुरू आहे आता फायनली. आणि एंडिंगचे पॅकिंग सुरू आहे, जेवढं पण काही आता थोडंफार जे सामान राहिलेलं आहे जे ॲट द एंडपर्यंत युजेल बस ते सामान पॅक करायचं आहे. इथं पूर्ण काढून ठेवून दिलं मी पॅक करायसाठी, कारण जे पण आता एक्स्ट्राचं सामान आठवलं मला सगळं काढून ठेवलं, जसं स्ट्रेटनर झालं बॅक साईड दिसतं, स्ट्रेटनर काढून ठेवला, माहिती नाही किती यूज होईल, पण शूट करायचा म्हणून घातला, नाहीतर पकडलं पण असतं. त्यानंतर ही माझं स्टँड पकडलं आणि ही एक बॅग पकडली, जे इनकेस बाहेर काही कॅरी करायचं काम पडलं तर म्हणून. आणि जिथं चाललो तिथं थोडीफार या दिवसांमध्ये थंडी असते म्हणून अनवीची कॅप घालून घेतली, बाकी दुसरं काही लागणार नाही. तिचे कपडे आहेत मॉर्निंगला घालायसाठी आणि ही बॅग आहे. या बॅगचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल, सो तिथे जाऊन बघू शकता. ही पण थोडेफार पॅकिंग करायची आहे आणि हे एक दोन बॅग भरलेल्या आहेत. होतं अनवीचा थर्ड डे न्यूट्रिशन डेचा. सो आज तिला होतं कॉर्न चाट द्यायचं होतं आणि भाजीपोळी द्यायची होती. सो कॉर्न चाट आणि भाजीपोळी करून दिली होती. आत्ता गेलेला आहे अजय बाहेर, कारण जनरली ट्रॅव्हलिंगमध्ये गाईचं दूध नाही नेऊ शकत जास्त प्रवासामध्ये. फक्त जेवढं आता माझ्याकडे राहील तेवढं मी गाडीमध्ये पकडून घेणार, कारण जिथपर्यंत आपण गाडीमध्ये आहोत तिथपर्यंत ए सीमध्ये जर असलं आपण तर गाईचं दूध ॲज इट इज असतो, पण जर कंटिन्यू आपण थांबत आहोत सो अशा वेळेला नाही टिकत दूध. म्हणून पावडरचे डबे ऑर्डर केले होते, आपलं जे फॉर्म्युला मिल्क्स असतात लहान मुलांचं ते, आणि अजून थोडंफार काही सामान आणायचं होतं. मी तर घेऊन आली होती बाकीचं संध्याकाळला जाऊन, थोडंफार जे पण काही आहे. मेन म्हणजे माझी स्टिक तुटली त्या दिवशी अचानकच, तर आम्ही जुगाड करून मी आतापर्यंत कसं तरी चालवलं त्याला टेप वगैरे लावून, पण आज तिची हालत एवढी बेकार झाली की टेप लावल्यानंतर पण ती राहत नाही आहे. आणि ट्रॅव्हलिंग म्हटलं की मॅक्झिमम बाहेरचं शूट असतं, सो जर वारा वगैरे आलं तर मे बी ते अजिबातच टिकणार नाही, म्हणून मग मोबाईल शॉपमध्ये मिळून जातं ते सेल्फी स्टिक. सो अजय गेलेला घ्यायला, बघू आता मिळतं नाही मिळत. मी प्रयत्न पण केला ऑर्डरला, माझ्या कार्डमध्ये ॲडसुद्धा करून ठेवलं, पण एवढं लेट पोहोचत आहे ते की मे बी आम्ही बाहेर जाऊन वापस पण येऊन जाणार घरी. सो म्हणून मग ते नाही ऑर्डर केलं मी. जिथं आम्ही आता चाललो तिथे पण तिथला पण ॲड्रेस घालून मी प्रयत्न करून बघितला, म्हटलं इथे नाही कमीत कमी तिथे पोहोचल्यानंतर जरी पार्सल मिळालं तरी सफिशियंट होतं, पण ते पण लेट दाखवत आहे खूप जास्त. आणि मी खेळते आहे, आज स्वयंपाक नाही केलेला मी, कारण जवळपास आता 8 वाजले आणि भरपूर अजून कामं बाकी, कारण जायच्या आधी पूर्ण घर आवरून जायचं आहे, त्याच्यामुळे भरपूर लेट होणार आहे सगळं पॅकिंग करेपर्यंत. आणि कुठलीच माहिती